नमस्कार, मी सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज लाईव्ह। आज राजमुद्राची टीम थेट अंतरावली सराटीमध्ये आली आहे आणि आपण पाहतो सकाळपासून या ठिकाणी मनोजदादा दरंगे सर्व मतदारसंघातून इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेत आहेत। त्यापैकी रात्रीचे 9 वाजले अजूनही मुलाखती चालू आहेत। आता किती वेळ चालते ते आपण बघू। सकाळपासून मुलाखती कुठून आली? नांदेडवरून। नांदेडवरून आपल्या कोणत्या मतदारसंघातून? नांदेड दक्षिण मतदारसंघातून आलेला आहोत आणि मनोजदादा दरंगे यांनी या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची बोलवलं होतं आणि त्याच्यासाठी आलेला आहोत। आज आता 9 वाजलेत, आम्ही सकाळपासून अनेक जिल्ह्यातील यांचं झालेलं आहे। आमचा आणखी नंबर लागला नाही, आता नंबर लागला नाही लागला तर आणखी आमचा नंबर यायला एक अर्धा तास लागल। नांदेड दक्षिणमध्ये किती इच्छुक उमेदवार? आमच्या नांदेड दक्षिणमधून 10 लोक इच्छुक आहेत। 10 लोकांपैकी 10 इथं उपस्थित आहेत। एक मत या ठिकाणी मनोजदादा दरंगेपाशी होण्याची शक्यता आहे, आणखी काही झालं नाही। आपण? मी नांदेडवरून झालेलो, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ। नांदेड उत्तरमधून? हां। नांदेड उत्तरमधून किती इच्छुक आहेत? अनेक उमेदवार इच्छुक आहेत, त्यात माझ्या आता एक 20-21 इच्छुक उमेदवार या ठिकाणी आहेत अजूनही। नांदेड उत्तरमधून? हां। खाली आहेत 20 उमेदवाराची? हां, यादी आहे। हां, 20-22 उमेदवार आहेत। तुमची मुलाखत झाली ना? नाही नाही, आम्ही सकाळी 8 पासून या ठिकाणी आलेलो आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्याच्या या ठिकाणी मुलाखत देत आहेत। अजून जिल्हावाईज मुलाखती चालू आहेत। अजून आमचा अजून 1.5 तास नंबर आहे, अजून मुलाखती चांगल्या पद्धतीने सुरू आहे सगळ्यांच्या। आपण कुठून? नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातून आलो मी। हदगाव तालुक्यातून? हां, येस। बरं, हदगाव तालुक्यातून किती इच्छुक उमेदवार? 10 ते 12 जण इच्छुक आहेत। हां, 10 ते 12 जण इच्छुक आहेत। आम्ही आलो जवळपास सकाळी 8 वाजल्यापासून। मी पहिल्यांदा अंतरवाली सर्व समाजबांधवांचं मनापासून अभिनंदन करतो सर, की सकाळपासून त्यांना कुठल्याही असं कुठल्याही सोयीकडे दुर्लक्ष केलं नाही, प्रत्येक सोयी त्यांनी पूर्ण केली। आज सकाळी नाश्ता होता, जेवण होतं, आत्तापर्यंत आत्तासुद्धा खिचडी चालू आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी सगळ्यांना भेटावं असं केलं। त्यांच्यापुढे मी नतमस्त होतो। हे तर उमेदवारीचा विषय चालत राहील, दादा उमेदवार देतील ते 100% सगळ्याला मान्य राहील असं कुठल्या आता सगळे आत्तापर्यंत जवळपास 9-7-8-9 जिल्हे झाले पण अशी कुठलीही तक्रार आली नाही। त्यांनी सांगितलं तो उमेदवार देणार हे सगळ्यांनी मान्य केलं आणि आम्ही बी तेच मान्य करणार आहोत। जे दादा देतील त्याला 100% आम्ही उमेदवार म्हणून मान्य करणार आहोत। आपण कुठून आला सर? भोकर, नांदेड जिल्हा भोकर विधानसभा मतदारसंघातून आलो। आपल्या भोकरमधून किती इच्छुक उमेदवार आहेत? भोकर मतदारसंघात 3 तालुके आहेत, असे एकंदरीत प्रत्येक तालुक्यातून 5-6 लोक इच्छुक आहेत। जवळपास 15-16 लोक इच्छुक आहेत। आता नेमके इच्छुक उमेदवारातून समजा दादा संघ बोलणं म्हणजे आता झाले मुलाखत झाली तुमची? नाही नाही, आता ते ज्यांनी इच्छुक आहेत, ज्यांचे कार्य अहवाल पहिले दिलेला आहे। नांदेडला आमची मागे मीटिंग झाली होती ताज पाटील हॉटेलला, त्यामध्ये एकमत करण्याचा प्रयत्न झाला। त्यामध्ये मुतखेड आणि भोकरमधील जवळपास 12 लोकांनी मला पाठिंबा दिला। त्यानंतर अर्धापूरमधील काही लोक आहेत, त्यांचे काही 1-2 जणांनी दिला। तर असे चालू आहे। आज आता दादा जे निर्णय देतील त्या निर्णयावर ठाम राहून पूर्ण समाज बांधव त्यांच्या निर्णयाच्या आदेशाची वाट बघणार आहेत। कोणाला जरी उमेदवारी दिली ते स्वतः समजून हे काम करण्याचा आम्ही या ठिकाणी निर्धार केलेला आहे। आपण? मी नांदेड जिल्हा भोकर मतदारसंघ, भोकर विधानसभा मतदारसंघ। किती आहेत आम्ही इच्छुक उमेदवार? आता एक प्रत्येक जिल्ह्यातून 4-5 उमेदवार आहेत। आमची मागे 17 तारखेला बैठक होती नांदेडला, तर आम्ही मराठा सेवक म्हणून काम करतो। आम्ही कोण्या पक्षाचं वगैरे कोणाचं काम करत नाही। आणि मी ज्यावेळेस मनोजदादा आमरण उपोषणाला बसले होते त्यावेळेस मी भोकर तहसील कार्यालयापाशी जेव्हा जेव्हा मनोजदादाला पाठिंबा देऊन 6 वेळेस आमरण उपोषण केलेलं आहे। तरी म्हणून आमचे इच्छुक उमेदवार म्हणून इंजिनियर विश्वंभर पवार साहेब आहेत, किंवा आम्ही त्याला समर्थन दिले आहे। पवार साहेबासाठी आम्ही इच्छुक नाही, नाही इच्छुक स्वतः नाही, पण आम्ही समर्थनात याच्या दिल्या की एक असा युवा तरुण नेता समाजासाठी काम करणारा आणि दुसऱ्या शेतकरी 18 पगड जातीसाठी काम करणारा एक तळागाळातला नेता म्हणून आम्ही त्याला समर्थन दिलेलं आहे। उद्या असे युवा पिढी जर नेतृत्व आलं तर उद्या गोरगरीब जनतेचे कामं होतील ना, हाताला धरूनसुद्धा कामं करतील लोकं, असं आहे ना। त्यासाठी एक गोरगरिबाचा नेता म्हणून गोरगरिबाचा आमदार व्हा हे आम्हाला वाटलं आणि तळागाळातून काम करण्यासाठी म्हणून त्यानं सगळ्याच ठिकाणी कुठं आत्महत्याग्रस्त असतील, कोणी शेतकऱ्याचा काही प्रश्न असेल, कोणत्या विद्यार्थ्याचा प्रश्न असेल, काल परवा एक आरोग्य शिबिर घेतलं त्यानं मोठं, एक अशा
एक युवा उमेदवाराला एक संधी द्यावी म्हणून आम्ही त्याला समर्थन दिले आणि नक्कीच दादा आम्हाला उमेदवारी देतील ही आशा आम्ही बाळगतो त्याची। आपण कुठून आलात? नांदेड जिल्हा हदगाव हिमायतनगर मतदारसंघातून। हदगाव हिमायतनगरमध्ये किती इच्छुक आहेत आपले? आज पहिले नांदेडच्या ताज हॉटेलला मीटिंग झाली तेव्हा 8 उमेदवार इच्छुक होते आणि इथं आल्यानंतर आता 17 यादी झालेली आहे। 17 यादी समजा हदगाव हिमायतनगरमधून इच्छुक झालेली आहे। आता समजा तुमच्या मुलाखत झाल्या का? मुलाखत झालेली नाही। आम्ही सकाळी 6 इथं आलो होतो। सकाळी 6 इथं नाश्ता पाणी जेवणाची व्यवस्था भरपूर होती। आता पण चालू आहे खिचडी, आता पण चालू आहे। ज्याची लग्नात सोय होत नव्हती, कोणी कार्यक्रमात सोय होत नाही, तेवढी इथे सोय आहे। आणि जिल्हा वाईज मुलाखती चालू आहेत, तरी पण आपल्याला अजून कमीत कमी 3 तास तरी आपल्या नांदेड जिल्ह्याला या मुलाखतीला यायला वेळ लागेल। जवळपास रात्रीची 12-1 समोर नंबर लागेल। 12-1 समोर नंबर लागेल।